एकूण कांदा 300 किलो, एक क्विंटल म्हणजे 100 किलो कांद्याला मिळालेला भाव 50 रुपये, याप्रमाणे 3 क्विंटलचे एकूण 150 रुपये, म्हणजेच शेतकऱ्याच्या 1 किलो कांद्याची किंमत फक्त आणि फक्त 50 पैसे. अवघी 151 रुपये पट्टी मिळाल्यानंतरही शेतकऱ्याची शोकांतिका इथं संपत नाही. यातून गाडी भाड्याचे 104 रुपये वजा होतात, हाती उरतात फक्त 47 रुपये. त्यातूनही हमालीचे 33 रुपये वजा झाले. आता शेतकऱ्याच्या हातात उरले फक्त 14 रुपये. शेतकऱ्याने घाम गाळून काबाड कष्ट करून उगवलेला हा कांदा मोजण्याचे 14 रुपये 40 पैसे लागल्याने ते शेवटचे 14 रुपये देखील वजा झाले. आणि अशा प्रकारे बळीराजाच्या हाती शून्यही उरला नाही. कधी आसमानी संकट तर कधी सरकारी धोरणांचा फास, शेतकऱ्याच्या नशिबी नेहमी शून्यच. त्यामुळं शेतकऱ्याला मिळालेली ही कांद्याची पट्टी वाचून शेतीकडं वळावं तरी कसं असा प्रश्न नाही पडला तरच नवल. ही कांदा पट्टी मिळालेल्या या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे विशाल बाळासाहेब सोनवणे. वाघाळीतील शेतकरी विशाल बाळासाहेब सोनवणे. मी माझ्या शेतातील 100 पिशवी कांदा मार्केटला नेला, त्याचे अवघे 20,000 रुपये हातात पडले. एकरी खर्च 60,000 असताना 20,000 ताळमेळ कसा बसवायचा याचे उत्तर सरकारकडून मला अपेक्षित आहे. MSc केमिस्ट्री करून मी व्यवसाय किंवा नोकरीकडे न जाता शेतीत वळलो, परंतु शेतीकडे वळण्याचा निर्णय साफ चुकला की काय असे सरकारच्या शेतीविषयक धोरणामुळे मला वाटायला लागलेलं आहे. याबद्दल सरकारने जरा लोकसभेच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने विचार करावा व शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊन न्याय द्यावा ही एक विनंती.